नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बीएमसी बीटीसी मराठी चॅनलवर तुमचं सर्वांचं हार्दिक स्वागत आणि मी तुमची व्हर्च्युअल टीचर अस्मिता गवंडी। विद्यार्थी मित्रांनो, आता तुम्ही मोबाईलवर एक छानसा पाठ पाहणार आहात। हा पाठ पाहून झाला की तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये एक निळ्या रंगाची लिंक दिसेल, तिला क्लिक करा आणि त्यावर तुमचा अभिप्राय नोंदवा। आणि हो, त्याचबरोबर डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये काही प्रश्न दिले आहेत, तर डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेल्या प्रश्नांची उत्तरे तुम्ही तुमच्या वहीत लिहा। विद्यार्थी मित्रांनो, लक्षात घ्या तुम्हाला काय काय करायचे आहे। तर संपूर्ण व्हिडिओ पाहायचा आहे, व्हिडिओ संपूर्ण पाहिला की डिस्क्रिप्शन बॉक्स क्लिक करा, त्यामध्ये असलेल्या लिंक वर तुमचा अभिप्राय द्या आणि प्रश्नांची उत्तरे लिहा। चला तर मग आता आपण पाठ पाहूया। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बृहन्मुंबई महानगरपालिका व्हर्च्युअल ट्रेनिंग सेंटरमध्ये आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत। कोविड-19 प्रादुर्भावामुळे आपल्या शिक्षणाची गतिशीलता मर्यादित झाल्यामुळे आपल्या शिक्षणाची गाडी रुळावरून घसरता कामा नये यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेने तुम्हा विद्यार्थ्यांना घर बसल्या दर्जेदार शिक्षण प्रदान करण्यासाठी हे चॅनल सुरू केले आहे। बालमित्रांनो, मी तुमची व्हर्च्युअल टीचर अस्मिता गवंडी आज तुमच्यासाठी घेऊन आले एक छानसा पाठ। चला तर मग आपण आजच्या पाठाची सुरुवात करूया। इयत्ता पहिली आणि आपला आजचा विषय आहे गणित। चला तर बालमित्रांनो, आज आपण गणिताचा अभ्यास करूया। आज आपण गणितामध्ये चारची ओळख व लेखन समजून घेऊया। चला तर बालमित्रांनो, चारला भेटायला। मी आहे चार। मी कोण आहे? चार। माझा नंबर चार आणि मी उड्या मारतो कशा? फार। फार उड्या मारणारा मी आहे चार। बालमित्रांनो, माझ्याकडे किती गोटे आहेत सांगा बरं? किती गोट्या आहेत? या तीन गोट्या आहेत। हा, आता त्या तीन गोट्यांमध्ये मी काय मिळवली? अजून एक गोटी मिळवली। आता तीन मध्ये एक गोटी आणखीन मिळवल्यावर किती होणार सांगा? माझ्याकडे आता किती गोट्या झाल्या? चार गोट्या झाल्या। किती झाल्या? चार। तीन आणि एक किती झाल्या? चार। तीन आणि एक होतात चार। तीन आणि एक होतात चार। किती होतात? चार। तीन अधिक एक किती झाले? तीन अधिक एक बरोबर चार। डोक्यावरती शिंग किंवा उडता उडता पक्षी, चार या अंकाची अशी सोपी आहे नक्षी। ही आली छान पैकी जम करत गाडी, है ना? तुम्ही बसलात की नाही गाडीत? कार आहे की नाही?
मी ही चार चाकी गाडी आहे आणि या गाडीला चाक किती आहेत पहा। या गाडीला चाक किती आहेत मोजूया आपण। एक चाक आणि हे आहे दुसरं चाक, दोन झाली आणि हे आहे तिसरं चाक, तीन चाक झाली आणि हे आहे चौथं चाक म्हणजे चार चाक। या गाडीला किती चाक आहेत? चार। या गाडीला चार चाक आहेत, है ना? चार। फोर टायर्स, हाउ मेनी टायर्स? फोर टायर्स। या गाडीला चाक चार। आता ही कोण आहे सांगा? नाव माहितीये तुम्हाला? हिच चित्र पाहून सांगा, ही तुम्हाला चित्रात कोण दिसते? गाय। गाय दिसते ना? मग या गाईला पाय किती आहेत पहा। किती पाय आहेत गाईला? एक, दोन, तीन आणि चार। किती पाय आहेत गाईला? चार पाय आहेत, ओके नाही? चार पाय गाईला। किती पाय आहेत गाईला? चार पाय। फोर लेग, फोर। चार पाय, किती गाईला पाय असतात? चार, चार। आणि ही बोट किती आहेत मोजा बर। ही बोट मोजा किती आहेत? आपल्या हाताची मी किती बोट दाखवली आहेत तुम्हाला सांगा? एक, दोन, तीन, चार। किती बोट आहेत? चार बोटे, फोर फिंगर्स। आता तुम्ही सुद्धा चार बोट दाखवू शकता की नाही हाताची? चला दाखवा बर। तुमच्या हाताला बोट किती आहेत? चार बोट, फोर फिंगर्स। फोर फिंगर्स म्हणजे चार बोट, चार। आणि हे बाहुल्या किती नसत आहेत? छान नसत आहेत बघा। किती आहेत या? चार, चार, है ना? चार, फोर, चार। आता तुम्ही मला मोजून सांगा किती आहेत। एक, दोन, तीन, चार। किती मनी मऊ आहेत? चार, चार, फोर, चार। किती आहे? चार, फोर। चार मनी मऊ आहे, चार। तर ही आहे कुत्रीची पिल्ल छोटीशी। मोजा बरे ती किती आहेत? एक, दोन, तीन, चार। एक, दोन, तीन, चार। किती आहेत? चार, 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 फोर, चार। किती आहेत कुत्रेची पिल्ल? चार। फोर डॉगीज, चार। यावरती शिंग किंवा उडता उडता पक्षी, चार या अंकाची अशी सोपी आहे नक्षी। हत्ती, घोडा किंवा कुत्रा आणि मांजर काय, आकार वेगळे वेगळे तरी मोजून काय पाय। आता गाडीला चाक किती आहेत बघा। या गाडीला चाके चार। गाडीला चाके किती आहेत? चार। आणि उड्या मार चार। गाडीला चाके चार, उड्या मार चार। संख्या वाच, संख्या लिही आणि म्हण। चार अंक कसा लिहायचा तो पहा। चार अंकाचं वळण बघा आणि चार अंक गिरव। अंक बघ, अंक गिरव। चार, चार,
पहिलात कसा लिहायचा चार? आता तुम्ही लिहा बर तुमच्या पुस्तकात पान नंबर 10 वर चार अंक दिला आहे, मग तो तुम्ही तिकडे गिरवणार आहात। चला तर मग अंक गिरवायला घ्या बर। व्हेरी गुड। 4. How to write number 4? Look at the board. 4. 4. 4. पाहिलं 4 कसा लिहायचा? चला आता तुम्ही 4 लिहायला घ्या। व्हेरी गुड। नंबर 4। तू आता चार चौकोन काढ आणि रंगव। तुला येतात ना चौकोन काढता? मग तुझ्या वहीवरती तू किती चौकोन काढणार आहेस? चार चौकोन। 1, 2, 3 आणि 4। व्हेरी गुड। हे चार चौकोन काढले की नाही तू? आता ते रंगव। व्हेरी गुड, खूप छान। आता दुसरा रंग। व्हेरी गुड। आता तिसरा रंग। आता चौथा रंगवायचा आहे। खूप छान, तू चार चौकोन रंगवले आहेस, खूप छान। बालमित्रांनो, आता तुम्हाला की नाही असा गोल काढायचा आहे। मग तुमच्याकडे बांगडी आहे का? बांगडी ठेवायची आणि त्याभोवती पेन्सिल फिरवायची की झाला गोल। मग आपण किती गोल काढायचे आहेत? 1, 2, 3 आणि 4। मोजा बरे किती गोल झाले। 1, 2, 3, 4। व्हेरी गुड, खूप छान। आता तुला या चित्रात चौकोन दिसत आहेत, ते मोज बर। 1, 2, 3, 4 किती आहे? 4। आता हे 4 चौकोन तू तुझ्या आवडीच्या रंगाने रंगव। व्हेरी गुड, खूप छान, तू छान रंग भरला आहेस। आता दुसरा रंग। व्हेरी गुड, खूप छान। आता तिसऱ्या चौकोनात रंग भर। व्हेरी गुड। आता चौथा चौकोन रंग। खूप छान, तू चारही चौकोन वेगवेगळ्या रंगाने खूप छान रंगवलेस। व्हेरी गुड। 4 आवाज ऐक आणि 4 अंकाला गोल कर। आता तुझ्या समोर खूप अंक येणार आहेत, त्यातील 4 अंक अचूक ओळखायचा आणि त्या भोवती गोल करायचा आहे। तुझ्या पुढे अनेक अंक आले आहेत, त्याच्यात 1 आहे, 2 आहे, 3 आहे आणि 4 आहे। तू 4 हा अंक ओळख आणि त्या भोवती गोल कर। व्हेरी गुड, खूप छान, तुला 4 अंक ओळखता आला। तू 4 भोवती अचूक गोल केला आहेस। आणखीन 4 कुठे आहेत पहा। व्हेरी गुड, खूप छान, तुला 4 अंक ओळखता आला आणि तू योग्य गोल केला आहेस। व्हेरी गुड, खूप छान।
आता पाठ तुमचा संपूर्ण पाहून झाला की नाही की मग तुम्ही काय करणार आहात, तर मोबाईल वरतीच पाठाच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्स दिसेल. या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये तुम्हाला निळी लिंक दिसेल, त्या निळ्या लिंकला टच करा. त्याबरोबर अभिप्राय फॉर्म तिकडे तुम्हाला उघडून येईल. मग त्या अभिप्राय फॉर्म मध्ये हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तुमचं मत जरूर नोंदवा. आणि हो, आणखीन एक गंमत आहे तुमच्यासाठी. डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये काही प्रश्न दिले आहेत. मग डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेल्या प्रश्नांची उत्तर तुम्ही तुमच्या वहीत लिहा. हा आहे तुमचा घरचा अभ्यास. बालमित्रांनो, कसा वाटला तुम्हाला माझा आजचा पाठ? आवडला ना? नक्कीच आवडला असणार. मग तुम्हाला माझे असे छान छान पाठ पाहायचे आहेत का? तर तुम्ही हे चॅनल सबस्क्राईब करा. आणि हो, तुम्हाला जर पहिल्यांदा नोटिफिकेशन हवं असेल तर बेल आयकॉनला क्लिक करा. आणि तुमच्या जर काही कमेंट्स असतील तर खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. आता आपण इथेच थांबणार आहोत. धन्यवाद. थँक्यू. धन्यवाद बालमित्रांनो.